मागील भागामध्ये आपण वाहतूक व वाहतुकीचे मार्ग बघितले. या भागामध्ये आज आपण नकाशा वाचन या ठिकाणी बघणार आहोत. नकाशा वाचन करताना सातारा जिल्ह्याचे नकाशे आपण या ठिकाणी घेतलेले आणि या नकाशावरून वाहतुकीच्या विकासावर प्राकृतिक घटकांचा कसा परिणाम होतो हे अभ्यासणार आहोत. या ठिकाणी जर आपण बघितलं सातारा जिल्ह्यामधले प्राकृतिक घटकावर आधारित नकाशा व दुसरा जो नकाशा आहे तो रस्ते व प्रमुख लोहमार्ग यावर आधारित दिलेला आहे. हे दोन नकाशे आपण त्या ठिकाणी एक नजर जर नकाशावर जर टाकली तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की सातारा जिल्ह्यामध्ये असणारी प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे आणि रस्त्यांचं जाळं सातारा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विस्तारलेलं आहे. सातारा जिल्ह्याची आपण जर पश्चिमेकडची बाजू जर बघितली ती सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी उंच सकल्पना असणारी चढ उतार असणारी अशा स्वरूपाची आहे आणि या भागामध्ये संपूर्ण कोयना धरणाला लागून शिवसागर हा एक विस्तीर्ण असा जलाशय त्या ठिकाणी पसरलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये मध्यम मधला भाग जर आपण बघितला तर त्या ठिकाणी तो कमी उंचीचा व पूर्वेकडचा जरी भाग आपण बघितला तर तो मध्यम व कमी उंचीचा भाग त्या ठिकाणी दिसून येतो. वाहतुकीच्या बाबतीमध्ये जर आपण आता बघितलं तर त्या ठिकाणी पश्चिमेकडची जी संपूर्ण सह्याद्री डोंगर रांग आहे या भागामध्ये वाहतुकीचं जाळं हे विरळ स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्या मानाने पूर्वेकडचा भाग जर आपण विरुद्ध बाजूला जर त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण जे वाहतुकीचं जाळं आहे ते मध्यम स्वरूपाचं आहे आणि सह्याद्रीचा मधला भाग जर आपण बघितला तर या भागामध्ये वाहतुकीचं जाळं हे दाट स्वरूपाचं आहे. याच भागामधून एक राष्ट्रीय महामार्ग व एक लोहमार्ग गेलेला आहे आणि या महामार्गाला अनेक रस्ते त्या ठिकाणी येऊन मिळालेले आहे. अनेक रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. यावरून लक्षात येईल की सातारा जिल्ह्याचा मधला जो भाग संपूर्ण आहे तो रस्त्यांचं दाट जाळं असणारा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या या भागामध्ये त्या प्रदेशाचा विकास झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे प्राकृतिक घटकांचा वाहतुकीच्या विकासावर कसा परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. या ठिकाणी प्राकृतिक घटकांचा डोंगर दऱ्या नद्या अशा भागांचा परिणाम हा वाहतुकीच्या विकासावर होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. वाहतुकीच्या या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण सातारा जिल्हा हा त्या ठिकाणी मधल्या भागाने त्या ठिकाणी रस्त्यांशी हा जोडला गेलेला आहे. प्राकृतिक घटकानुसार त्या ठिकाणी आपण जर अभ्यास केला तर त्या भागाची सुगमता आणि दुर्लभता त्या ठिकाणी लक्षात येईल. प्रदेशानुसार त्या ठिकाणी उंच सकल्पनानुसार रस्ते कशा कशा पद्धतीने विस्तारलेले आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर हा संपूर्ण भाग जर आपण बघितला की प्राकृतिक घटकाचा आणि वाहतुकीच्या मार्गांचा सहसंबंध असतो हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल.